कल्याणी या ना सासूबाई। खबरदार मला सासूबाई म्हणालीस तर। सासूबाई तुझ्यासारखी खोटारडी आणि घाणेरड्या रक्ताची मुलगी माझी कुणी असू शकत नाही। चल काय बोलताय सासूबाई। चल सासूबाई। ओ सासूबाई अरे आलाच बाळा तू। काकू आई कुठे ग? चालायला लागी थोन। सासूबाई ऐक या घरात राहायचं नाहीयेस तू आता। सासूबाई पण काय झालं? एक क्षण मी तुला इथे राहू देणार नाही। सासूबाई चाल माझ्या समोर। सासूबाई पण एक शब्दही बोलू नकोस। काय ऐकायचं नाही मला। निघ इथून। आई अगं काय आहे सोहम? ही मुलगी म्हणजे आपल्या पैठणीला लागलेलं गोधडीचं ठिगळ आहे। अक्का साहेब असं झालंय तरी काय? का तुम्ही एवढे चिडलात त्या मुलीवर? चिडू नंतर काय करू देवकी? अगं फुटक नशीब आणि घाणेरडं रक्त घेऊन आली आई या घरात। गुन्हेगाराची मुलगी आहे ही। गुन्हेगार? हो दीड दमडीचा ड्रायव्हर होता हिचा बाप। गेले 20 वर्ष तुरुंगात होता। शेवटी कल्याणीने या घरातून निघून जाण्याचा मुहूर्त आला। नाही 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 काय म्हणतेस सोहम? वॉचमॅनला आवाज दे ही घाण उकिरड्यावर फेक म्हणावं। आई नीट सांगणारेस का काय झालं ते? माफ करा अक्का साहेब पण काय झालं हे तुम्ही कधीच कोणाला सांगत नाही पण आपले निर्णय मात्र तुम्ही सगळ्यांवर लादता। तिला थोरली सुनबाई बनवण्याचा हट्ट तुमचाच होता ना? आधी जर सोहमचं ऐकलं असत तर आज हा दिवस दिसला नसता। शी ड्रायव्हरची मुलगी आई तू पण ना कमाल करतेस। फार अभिमान होता ना तुला तुझ्या निवडीचा। मग आता काय? मला ना करून हा कच्चा आणलात। शी खाण। काय करणार? अगं सोहम सावत्र मुलगा आहे ना शेवटी। आता करणसाठी बघ कशी पारखून सून आणतील। नाही ग काकू असं सोहम अरे तसं नाही पण मला सांग आजच कसं काय कळलं यांना? मला तर वाटतं की आधीपासूनच यांना ठाऊक होतं सगळं। आई देवकी अगं तू काय बोलतेस हे? म्हणजे मी काय खोटं बोलते अक्का साहेब? आणि आई तू माझं लग्न एका ड्रायव्हरच्या मुलीशी लावून दिलंस? अरे नाही नुसता ड्रायव्हर नाही 20 वर्ष तुरुंगात राहिलेला ड्रायव्हर। तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती आई मला। काकू म्हणते ते काय खोटं? काकू म्हणते ते काय खोटं? दिसलंच ना सावत्र तो सावत्र 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 सावत्र। आय हेट यू आई। आय जस्ट हेट यू। सोम असं बोलू नकोस। सोम थांब। सोम माझं ऐक रे असं जाऊ नकोस। हे बघ आपण हिला परत पाठवून देऊ। मी तुझ्यासाठी दुसरी छान घरंदाज मुलगी पाहिन बघ। अरे देवा याही वेळेस तुम्हीच मुलगी शोधणार? किती दिवस त्याला टाचे खाली ठेवणार आहात? मोकळ करा त्याला।
किती दिवस त्याला टाचे खाली ठेवणार आहे, खाली ठेवणार आहे. मोकळं करा त्याला, मोकळं करा त्याला, मोकळं करा त्याला. आई तू पण ना कमाल, आई तू पण ना कमाल. आई तू जर नाही का वर्षांनी विषय करता, वर्षांनी विषय करता, वर्षांनी विषय करता. कमाल करता का, कमाल करता. अभिमान होता ना तुला, अभिमान होता ना तुला. अभिमान करता काय, अभिमान करता काय. किती दिवस त्याला टाचे खाली ठेवणार आहे, खाली ठेवणार आहे. मोकळं करा त्याला, मोकळं करा त्याला, मोकळं करा त्याला. जस्ट टेक इट, जस्ट टेक इट, जस्ट टेक इट. हे पचवणं फार कठीण. मलाच इतका त्रास झालाय तर बाकीच्यांचं काय होईल? त्यापेक्षा कुणालाही न सांगणं हेच बरं. कल्याणीलाही नाही सांगायचं. त्या पोरीला तसंही काही फारसं सुख नाही मिळालेलं या लग्नातून. ही बातमी सांगून तिला आणखीन दुःखी कशाला? नाही नाही सांगणार, कुणालाच नाही सांगणार. हे सत्य गिळूनच टाकायला हवं. सुभानरावानाही हे सांगायला पाहिजे. पण तो फोन करणारा माणूस, त्याला माहिती आहे. त्याचं काय करू? त्याला भेटायला जा. हो, मी भेटेन त्याला नक्कीच. ते सगळं ठीक आहे रे, पण ती अक्की तुला ओळखेल त्याच काय? त्या दादासाहेबांच्या प्रकरणात तिने पाहिलंय ना तुला? ताई, त्या दिवशी तिकडे खूप अंधार होता आणि ती नाही ओळखणार मला, कारण मी जाणारच नाहीये तिच्या समोर. मग रे, खरा खिलाडी स्वतःचे सगळे डाव कधीच ओपन करत नसतो. ताई तू बघच मी काय करतो. हो रे हो, मला मला बघायला आवडेलच त्या अक्कीचा उतरलेला चेहरा. नुसती कटाक्ष मारत फिरत असते गावभर, तिची नजर झुकवायचीच आहे मला. नजरच काय ताई, अक्कीच्या अख्खी फॅमिली कमरे झुकून झुकून तुला आणि मला मुजरा करत असे. हो हो, आणि आवडेलच मला ते. आणि तेव्हा माझ्याकडे खूप वेळ असेल ना सगळ्यांचे मुजरे स्वीकारायला, कारण कल्याणी आली असेल ना इथे खपायला. ताई, एवढा विचार करून ठेवलास तू? मग अरे, एकदाची ती कल्याणी यावी बाबा इथे, म्हणजे सुटका होईल माझी त्या मुदपाक खाण्यातून. मुदपाक खाना माहित नाही तुला? अरे, इंग्रजीमध्ये स्वयंपाकघराला मुदपाक खाना म्हणतात. कसली चव आहे माहितीये त्या कल्याणीच्या हाताला? लाकडाचा भुसा जरी दिला ना शिजवायला, तरी शिरा करून दाखवेल त्याचा. ताई, जेवणाशिवाय तुला दुसरं काय सुचत नाही का ग? चल रे, पण कल्याणीने केलेल्या पदार्थांची स्वप्न सुद्धा पडतात मला. अरे, जन्माची स्वयंपाकीण आणि मोलकरीण आहेत. पण माझी रूपा तशी नाही हा. साधा चहा करायला सांगितला ना तरी त्याचा एरंडेल तेल करून ठेवेल. गुणी आहे एकदम. गुणी आहे मग? अरे, श्रीमंतांची मोठ्यांची लक्षणं आहेत ही. नाही तर ती कल्याणी माहेरी मोलकरीण आणि आता सासरी श्रीमंतांची मोलकरीण. आता येईल ग बाई इकडे माझी कल्याणी, मग रोज भजी, शिरे, पुरणाच्या पोळ्या, खिरी. मी अगदी वाट बघते कधी माझं स्वयंपाकघर चकचकीत करते ती. सासूबाई, काय काही सांगायचंय का? नाही, विचारायचं होत. रात्री कुठली भाजी बनवू? कल्याणी,
अगं हे छोटे मोठे निर्णय आता तुझे तू घ्यायचे आहे. आता काय आत्या ना काय आत्या ना. अगं कल्याणी काय सासूबाई 2 मिनिटं आत्या ना. चला बोल काय. यांनी मला यांनी म्हणजे यांनी म्हणजे कोणते कळलं मला काही म्हणाला का सोहम. नाही नाही यांनी मला ऑफिस मध्ये बोलवले ते पार्टीला जायचंय. पार्टी कसली पार्टी. नाही ते माहित नाही पण यांनी मला ऑफिस मध्ये बोलवलंय मग म्हणाले पार्टीला जायचंय म्हणून म्हटलं मग तयार व्हावं आणि तुम्हाला विचारावं. मी जाऊ ना. नशीब तूही सुटलीस आणि मी सुटले. अगं नवऱ्या बरोबरच जायचंय ना मग एवढी का बावरतेस. कस तरीच वाटतंय म्हणजे आनंदही होतोय पण मी ही अशी त्यांना शोभेन ना. अगं ते सगळं पाहूनच तुझी निवड केली ना. आणि काय मी ही अशी म्हणजे काय काय नाहीये तुझ्यात. नाक डोळे सगळं जागच्या जागी आहे. चांगली रेखीव आहेस. तजेलदार गवाळ रंग आहे. हा हे सगळं बघूनच तुला पसंत केलं ना मी माझी सून म्हणून. मग जाऊ ना. आता आणखीन एकदा विचारलंस तर नाही म्हणेन. चालेल. हो नाही नाही नाही. पटकन तयार हो नाही तर उशीर होईल. हो कुठलीही साडी नेस छानच दिसशील. आणि कल्याणी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव साडी कुठली आहे त्याची किंमत काय आहे त्याची पोत काय आहे याने काहीही ठरत नसत. साडी नेसल्यानंतर बाई कसं वावरते हे महत्त्वाचं. कळलं. हो म्हणजे तयार झाल्यावर तुम्हाला दाखवायला येते. आता जा तयार हो लवकर उशीर होईल. काय ते रात्रीचा स्वयंपाक. अगं माझ्या आई तू या घरात नव्हतीस तेव्हा सुद्धा या घरातली माणसं जेवत होती. आम्हालाही स्वयंपाक करता येतो. कळलं. ठीक आहे हो तयार. आता देवा किती भोळी आहे ही. तिच्या वडिलांबद्दल हिला कळलं तर. नाही नाही या निष्पाप मुलीच्या डोक्यावर एवढं मोठं ओझं नाही देणार. तिला पेलवणारच नाही. कोलमडेल ती. पण हिचे वडील गप्प बसतील. या सुभानराव या. नाही बरं झालं तुम्ही आलात. ते असा धो धो पाऊस पडतोय कुठे बाहेर सुद्धा जाता येत नाहीये. काय ना जाता जात नाहीये वेळ मला. मुद्दामच आलो आहे. सरा भाऊ काही महत्त्वाचं विचारायचं आहे तुम्हाला. काय झालंय सदाभाऊ मला सांगा. आपली ही गोष्ट म्हणजे तुम्ही कल्याणीचे वडील आहात हे आणखी कोणाकोणाला तुम्ही बोलला होता. अजिबात नाही. अरे ही काय सांगायची गोष्ट आहे का कोणाला. अहो भानराव आपल्या पोरीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. हेच म्हणतोय मी. पण भावनेच्या भरात एखाद्या मित्राला एखाद्या ओळखीच्या माणसाला. नाही नाही अजिबात नाही. पण हे कशासाठी तुम्ही मला विचारताय. कारण अक्का साहेबांना
म्हणजे कल्याणीच्या सासूबाईंना कळलंय. मला बोलावून घेतलं त्यांनी आणि खूप चिडलेल्या पण वाटले. हातच उलटे आमचे बंधराव, हातच उलटे. चांगलं करायला जावं आणि अपयश नशिबी यावं हेच आमचं नशीब. नाही पण मी भाऊ काय नाही, नाही मी आता इथे नाही थांबा. मी इथे आलो तेच माझं चुकलं. जातो निघून जातो. कुठे जाणार आहात तुम्ही आता? जाईन कुठेही जाईन. मला ना घर दार ना संसार. ज्या ओट्यावर गाठोडं टाकीन तेच माझं जग आणि ज्या पाणोठ्यावर घोटभर पाणी पिईन तीच माझी. काय काय आहे माझं, जाईन निघून जाईन. भाऊ अक्का साहेबांना हे सगळं कळल्यामुळे कल्याणीवर एखादा अनावस्था प्रसंग ओढवला तर? म्हणजे त्यांनी तिला घरातून हाकलूनच दिलं तर होईल काय? ते पोरीच कुठं जाईल? ती पोर त्याचा कधी विचार केला? त्यांना बापाला गमावून परत अनाथ होईल ती? नाही 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 नाही, तसं तसं नाही होणार. तसं नाही मी अक्का साहेबांना चांगला ओळखतो सदाभाऊ, त्यामुळे तसं होणारच नाही याची खात्री नाही देऊ शकत. सुफानराव, सुफानराव नशीब फुटकं असावं म्हणजे किती असावं. सुखाचा एक कण कण टिकत नाही माझ्या गाडग्यात, एक कण टिकत नाही. भाऊ काय ठरवताय मग? काय काय ठरवणार? मी ठरवणारा तो आहे हो, तोच ठरवतोय सगळं. मी थांबतो थांबतो. मी कल्याणीवर दुःख कोसळलं तर आता मलाही ते सहन नाही होणार रे बाबा. निदान ते वाटून गेलं तरी थांब नाही ते. सोहम सरदेशमुख. काय काम आहे साहेबांकडे? बर, अपॉइंटमेंट घेतली आहे का? काय घेतली आहे का? अरे अपॉइंटमेंट घेतली आहे का? नाही घेतली. कोण कोण येतं भेटायला? मी त्यांची. हा बसा. पर इकडे बसू? हो इथेच बस. बरं.